अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देशात आनंदाचा आणि भक्तिमय वातावरणाचा उत्साह दिसतोय. मुंबईच्या दादर येथील पानेरी साडी दुकानामध्ये रामललाची प्रतिकृती असणारी साडी पाहायला मिळतीय. लोकांनी देखील याला चांगला प्रतिसाद दिलाय. बावीस जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात रामललाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि आपण पाहिलं तर एकंदरीत संपूर्ण देशात जो आहे तो आनंदाचा वातावरण आहे, भक्तिमय जो वातावरण आपण पाहू शकतात. मी सध्या आहे मुंबईच्या दादर मार्केट परिसरात. आपण माझ्या मागे पाहू शकतात पानेरी या साडीचं जो दुकान आहे त्याच्या बाहेर जो आहे तो राम मंदिरचा अशी प्रतिकृती जी आहे ती उभारण्यात आली आहे. त्यासोबतच जे जे बाहेरची काच आहे त्या डिस्प्लेवर देखील अयोध्येच्या ज्या साडी आहेत तशी प्रिंट केलेल्या सिल्कच्या ज्या साड्या आहेत त्या दाखवण्यात आलेल्या. आपण पाहू शकतात की ते राम मंदिराचा जो फोटो देखील ज्या साड्यांवरती प्रिंट करण्यात आला. त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील यांचा देखील जो फोटो आहे तो या साड्यांवरती लावण्यात आला. आपण दुकानात देखील पाहू शकता की लोक जे आहेत ते या साडीच्या खरेदीसाठी येत आहेत आणि आपण पाहिलं तर इथे देखील असा भगवामय जो आहे तो एकंदरीत वातावरण आपण पाहू शकतात. साड्यांवरती जे आहेत ते सिल्कच्या साड्या आहेत आणि साड्यांवरती जे आहे ते आपण पाहू शकतात की अयोध्या राम मंदिराची जी प्रिंट आहे ती प्रिंट जी आहे ती छापण्यात आलेली आहे. ते चांगला ट्रेंडिंग आहे आणि आम्ही भरपूर साडी ते विकली. अजून बी कस्टमर आमच्याकडे भरपूर येते आणि हे आपला 500 वर्षानंतर आला आहे उत्सव. ते सगळ्यांनी सादर केला पाहिजे 22 तारीखला. लोकांचा जो प्रतिसाद आहे तो देखील एकंदरीत चांगला आहे आणि लोक देखील याला चांगला प्रतिसाद देत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह डॅरल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.